नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। हे वर्ष संपतंय, हे वर्ष अनेक सुखदुःखाच्या आठवणी घेऊन गेलं। खरं तर सुखाच्या नाहीत, अनेक आठवणी जगाच्या दृष्टीने दुःखाच्याच होत्या। पण हे वर्ष जाताना काही सकारात्मक गोष्टी मनात ठेवून नवीन वर्षाच्या सुरुवातीची तयारी करूया। आणि आता बोलूयात सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा, घेऊयात वेगवान आढावा। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी असलेले सुबोध जयस्वाल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। जयस्वाल यांची केंद्रीय पोलीस दलात बदली करण्यात आली आहे। ते आता CISF चे नवे प्रमुख असतील, त्यामुळे आता राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। MPSC ने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। MPSC ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना वयासोबतच आता परीक्षा देण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली। खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थींना 6 वेळेला तर OBC प्रवर्गातील परीक्षार्थींना 9 वेळेला परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे। UPSC प्रमाणेच आता MPSC मध्ये देखील मर्यादा घालण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी MPSC ने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलंय। या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याचा सूर उमटतोय, तर काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। तिकडे CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांची तारीख आज जाहीर होईल। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CBSE बोर्डानं परीक्षांच्या तारखा जाहीर केलेल्या नव्हत्या, त्यामुळे या तारखा जाहीर केव्हा होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं। विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। तर या परीक्षा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन म्हणजे थेट परीक्षा सेंटरमध्ये जाऊनच होणार आहे। तिकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नवीन वर्षाचं स्वागत साधेपणानं करावं असं आवाहन केलं। नवीन वर्षाचं स्वागत दिवे पणत्या रांगोळ्या घालून करा असंही महापौरांनी म्हटलं आहे। 31 डिसेंबर नवीन वर्ष स्वागत सर्वांनी केलं पाहिजे, पण रात्री 11 नंतर हॉटेल्स पब हे बंद राहणार आहेत। मरीन ड्राईव्ह गेटवे ऑफ इंडिया परिसर इथे गर्दी करू नये। 4 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, तसं झालं तर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचा जल्लोष करताना सार्वजनिक ठिकाणी तलावाच्या काठावर गर्दी करू नका, घरात राहूनच नवीन वर्षाचं स्वागत करा असं आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केलं आहे। नागपूर महापालिकेच्या परिसरात अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी तसंच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, पण या सगळ्यावर बंदी घालण्यात आली। तसंच स्वागताच्या मिरवणुकांसुद्धा बंदी घालण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यामध्ये अग्निशमन दल, पार्किंग सुविधा, वाहतूक व्यवस्था, विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे। यंदाचा कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभावर साजरा होणारा शौर्य दिन मर्यादित लोकांमध्ये साजरा होऊन कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातूनच मानवंदना द्यावी असं आवाहन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। ड्रोनच्या माध्यमातून पोलीस नजर या सगळ्यावर ठेवणार आहेत, तर विशेष पथकं नेमून नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती कल्याणचे DCP विवेक पानसरे यांनी दिली आहे। नववर्ष स्वागतामुळे नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसतंय। पर्यटनस्थळं ही गर्दीने फुलतायत, म्हणजे तोबा गर्दी आहे, त्यामुळे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे। तिकडे मुंबई क्राईम ब्रँचच्या एका युनिटनं एका हाय प्रोफाईल स्पोर्ट्स कार घोटाळ्याचा पर्दाफाश केला। देशातील पहिली स्पोर्ट्स कार DC अवंतीच्या नावानं आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे कार विकण्यात आल्याची धक्कादायक माहितीसुद्धा समोर आली आहे। आतापर्यंत जवळपास 40 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं। हे प्रकरण समोर आल्यानंतर क्राईम ब्रँचनं प्रसिद्ध कार डिझायनर आणि DC डिझाईनचे संस्थापक दिलीप छाबरिया यांना अटक केली। इकडे पालघर जिल्ह्यातील बोईसर भागातील चित्रलय संकुलातील मंगलम ज्वेलर्स इथे चोरट्यांनी मोठा डल्ला मारला। 14 किलो सोनं आणि 60 लाखांची रोकड घेऊन चोरट्यांनी उभारा केला। पोलिसांच्या तपासाला आता गती आली आहे, कारण CCTV फुटेजच्या आधारे आता शोध सुरू झाला आहे। पहिल्यांदा भिंत तोडली गेली, नंतर लोखंडाचे लॉकर कटरने कापले गेले। या लॉकरमध्ये ठेवलेल्या 10 लाखांचं सोनं आणि
60 लाखांची रोकड घेऊन हे चोरटे पसार झाले. पेण तालुक्यामध्ये एका 2.5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं पेण तालुका हादरून गेलाय. पेण तालुक्यातील मळेघरवाडी इथे ही घटना घडली. एका 2.5 वर्षाच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते. पेण पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली. औरंगाबादमध्ये एका तरुणीला मुंबईमध्ये नोकरी मिळवून देतो असं सांगत कारमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार या तरुणीनं स्वतःहून पुढे येऊन दिले. तर संशयिताचं नाव मेहबूब शेख असं असल्याचं सांगण्यात येतं. संशयित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं करण्यात आली. पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन राजकीय दबावाला बळी न पडता तरुणीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षानं संभाजीनगर इथे एका तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा निषेध करत आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करत बीड जिल्ह्यातल्या परळी इथे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं परळी तहसील कार्यालय इथे मोर्चा काढून त्यांना निवेदनसुद्धा देण्यात आलं. नागपुरात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या जवळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं. या आंदोलनामागचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाकडून औरंगाबाद तरुणीवर झालेले अत्याचाराचा प्रकार. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. गृहमंत्र्यांच्या घराला भाजप युवा मोर्चाच्या वतीनं घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास 70 ते 80 युवा मोर्चाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षावर महिला अत्याचार प्रकरणी कारवाई करावी या मागणीसाठी सांगलीमध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा निषेध नोंदवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भाजप आमदार देवयानी फरांदे आणि नाशिक पोलिसांमधला वाद विकोपाला गेला आहे. पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढल्यानं फरांदे यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर देवयानी फरांदे यांनी शहरातील अवैध धंद्यांच्या विरोधात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांसह मुख्य सचिवांकडे तक्रार केली. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास पोलीस नकार देतात असं फरांदे यांचं म्हणणं होतं. एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं दिसत असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे की लक्षणं असल्यामुळे 14 दिवसांची विश्रांती घेण्याबद्दल ईडीकडे परवानगी मागितली आहे. तर विश्रांतीच्या 14 दिवसांच्या नंतर खडसे ईडीच्या कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. प्रभादेवीच्या गल्लीमध्ये बसून वर्षानुवर्ष दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करतायत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? असा प्रश्न आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता. बेहिशोबी मालमत्ता कमावणाऱ्या भाजपतील 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याची गंभीर आरोप हा संजय राऊत यांनी केला होता. यानंतर रामदास आठवले यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्याकडे भाजपतील नेत्यांची यादी असल्यास त्यांनी ती त्वरित ईडीकडे द्यावी असं आव्हान आठवले यांनी दिलं. केंद्र सरकारनं आणलेले शेतकरी विरोधी काळे कायदे आणि संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक इथून भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कृषी कायद्याचा जोरदार निषेध करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये वीज खात्याचा भोंगळ कारभार सुरूच आहे. सरकारचा प्रशासनावरचं नियंत्रण सुटलंय असा घणाघात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना आम्ही अखंड वीज दिली, मात्र आताचं सरकार शेतकऱ्यांची वीज तोडतंय असा आरोपही त्यांनी केला. घाटकोपरमध्ये कोरोनाचाच केक कापला जाणार आहे. 31 डिसेंबरसाठी घाटकोपरच्या भटवाडी इथे श्री साई केक हाऊसमध्ये 5 किलो वजनाचा कोरोनाचा विशेष केक तयार करण्यात आला आहे. इंग्लंडहून सांगली जिल्ह्यामध्ये 31 प्रवासी आले होते. महापालिका क्षेत्रातील 13 जण तर ग्रामीण भागातले 18 जण होते. 38 नातेवाईक या सर्वांचं कोरोना चाचणी करण्यात आली. या सगळ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान इंग्लंडहून आलेले 5 प्रवाशांच्या संपर्कात कोणी झालं नव्हतं, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय अशी माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली.
बीड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच जिल्ह्यातील तहसील कार्यालयांच्या बाहेर काल गर्दी केली होती। दुपारपर्यंत केजमध्ये 255 इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केलेत। राष्ट्रीय इथे 100 पेक्षा जास्त अर्ज आले होते। जिल्ह्याभरात एकूण अर्जांची संख्या 1000 पुढे जाण्याची शक्यता आहे। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका मताने 9 कोटी रुपये मंजूर केलेत आणि तेही विना निविदा। एवढी मोठी रक्कम कंत्राटदाराला देण्यासाठी नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही, कचऱ्यातील भ्रष्टाचाराला आळा घालावा अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे केली। आपल्या प्रेमिकेचे दुसऱ्यासोबत असलेले संबंध पाहून तिच्या प्रियकरावर गोळीबार करणाऱ्या प्रियकराच्या एका साथीदाराला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे। मोहम्मद सय्यद हुसेन आणि वसीम शेख असे आरोपींची नावं आहेत। अल्ताफ याचे घाटकोपर इथल्या एका युवतीसोबत गेले काही वर्ष प्रेमसंबंध होते, पण गेल्या वर्षीपासून या युवतीनं अल्ताफसोबत असलेले प्रेमसंबंध तोडले, यावरून ही गोळीबाराची घटना घडली। वन्यजीव विक्री प्रतिबंधित असलेल्या स्टार प्रजातीच्या 2 कासवांची तस्करी करून अंधेरी इथे विक्री करणाऱ्या 2 तरुणांना वनविभागाच्या मुंबई पथकानं अटक केली। या कासवाची तस्करी करून 1000 रुपये कमावण्याची शक्कल लढवणारे आरोपी शेख मोहम्मद दानिश आणि मोहम्मद नदीम जलीम अहम यांना अटक करण्यात आली। मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये असलेल्या आक्सा बीचवर एका गोणीमध्ये महिलेचा मृतदेह 24 डिसेंबरला आढळला होता। या प्रकरणी मालवणी पोलिसांनी कौशल्यानं तपास करून आरोपींचा छडा लावला असून सासऱ्यानंच सुनेची हत्या केल्याचं तपासात उघड झालं। या प्रकरणी पोलिसांनी सासऱ्यासह 2 जणांना अटक केली। 11 डिसेंबर रोजी 22 वर्षीय विवाहित युवतीची नंदिनी राय बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। यानंतर हा तपास सुरू झाला। वसईतील एका तरुणीला कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा उत्साह चांगलाच महागात पडला। मंगळवारी संध्याकाळी हे दोघं फिरण्यासाठी गेले होते। आपली स्विफ्ट कार घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले। रात्रीच्या वेळी त्याच ठिकाणी थांबण्याचा बेत त्यांनी आखल्यानं आपली कार किनाऱ्यावरतीच पार्क केली, मात्र रात्री भरतीच्या पाण्यासोबत कार समुद्रात वाहून गेली। तिकडे कुर्ला पूर्वेला असलेल्या कसाईवाडा परिसरामध्ये एका इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून 2 जण जखमी झाले। रफिक इस्टेट असं या इमारतीचं नाव आहे। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये शबनम बबलू शेख आणि त्यांचा 3 वर्षाचा मुलगा अमर शेख उभे होते। यावेळेला अचानक बाल्कनीचा भाग खालती कोसळला, यामध्ये दोघंही गंभीररित्या जखमी झाले। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथे ताज हॉटेलवर मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना भलतीच मेहरबान झाले। 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गेली 12 वर्ष हॉटेलभोवतीचा फुटपाथ आणि रस्त्याचा काही भाग ताज हॉटेल वापरत आहे। हा रस्ता आणि फुटपाथ वापरण्याबद्दलचे सुमारे 8.5 कोटी रुपयांचं थकित शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला। तसंच पुढच्या काळात फुटपाथ वापराचे 100% आणि रस्ता वापराचे 50% शुल्क माफ करण्याचा निर्णयसुद्धा यावेळी घेण्यात आला। तब्बल महिन्याभरानंतरही डॉक्टर शीतल आमटे करजगी यांच्या मृत्यूबद्दल पोलीस तपासात अल्प प्रगती दिसून येते। पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल आणि तपासणीतला निष्कर्ष उघड झाला। विसरा आणि अन्य गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेतच असल्याची माहिती त्यांनी दिली। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर अन्य काही बात। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। कृषी कायदे रद्द करण्याबद्दल तसंच किमान आधारभूत किमती कायद्याची हमी देण्याबद्दल केंद्र सरकारनं ठोस आश्वासन न दिल्यानं शेतकरी संघटनांची बुधवारी झालेली 6वी बैठक सुद्धा तोडग्याविना संपली। मात्र शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चा सुरूच राहणार आहे। नवीन वर्षात 4 जानेवारीला चर्चेची नवीन फेरी होणार असली तरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरचा तिढा मात्र कायम आहे। शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान पंजाबमध्ये काही मोबाईल टॉवर्सची तोडफोड करण्यात आली। जवळपास 1600 मोबाईल टॉवर्सच्या वायर कापण्यात आल्या आहेत, याची गंभीर दखल पंजाबचे राज्यपाल
व्ही पी सिंह बदनौर यांनी घेतले, त्यांनी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना राजभवनात बोलावून घेतलं आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली. आर्थिक वर्ष 2019-20 साठीचे टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पुन्हा एकदा 10 दिवसांनी वाढवण्यात आली. आता वैयक्तिक आयकर परतावा भरण्याची मुदत 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली. ज्या करदात्यांची अकाउंट्स ऑडिट करून फाईल करायची आहेत त्यांच्यासाठी फाईल करण्याची मुदत 15 फेब्रुवारी असणार आहे. दिल्ली पब्लिक स्कूलच्या आवारातच बिबट्यानं वनाधिकाऱ्यांवर झडप घातली. न्यूज 18 आसामच्या कॅमेऱ्यासमोरच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शहरातील रॉयल ग्लोबल स्कूलमधील गार्डसह 6 जण जखमी झालेत. दिल्ली पब्लिक स्कूलमधील नाल्यामध्ये लपून बिबट्या बसला होता असं कळतं आणि त्याला पकडण्यासाठी वनाधिकारी प्रयत्न करत होते. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. यावेळेला दहशतवाद्यांकडील शस्त्र आणि दारुगोळासुद्धा जप्त करण्यात आला. अभिनेत्री श्रुती सेठीला नुकतीच एक इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावी लागली. श्रुतीने इंस्टाग्रामवर तिच्या रुग्णालयातला फोटो पोस्ट करून एक भावनिक गोष्टी लिहिल्या आहेत. श्रुतीची अचानक तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी सर्जरीचा सल्ला दिला आणि सर्जरीनंतर आता तिची तब्येत ठीक असल्याचं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना एका अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं वृत्त समोर आलं. या प्रकरणी कानपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याबद्दल तपास करतायत. राजू श्रीवास्तव यांच्यासोबतच आणखीन काही सहकाऱ्यांना देखील अशाच प्रकारचा धमकीचा फोन आल्याचं सांगण्यात येत आहे. ख्रिस्तोफर नोलनच्या टेनेटनंतर भारतामध्ये प्रदर्शित झालेल्या वंडर वुमन 1984 या हॉलिवूडपटाला खूप मोठा प्रतिसाद मिळतो. 8.50 कोटी रुपयांची कमाई या निर्मात्यानं केली आहे, त्यामुळे हा निश्चितच चित्रपटसृष्टीसाठी आशेचा किरण आहे. लॉकडाऊनच्या नंतर प्रेक्षकांनी हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवली असताना टेनेट आणि वंडर वुमनला मात्र भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. भारताचा माजी जलदगती गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरतोय. पुढच्या महिन्यात केरळमध्ये खेळल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये तो खेळणार आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ त्याने ट्विटरवरून शेअर केला आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली श्रीसंतवर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर तो पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात उतरतो आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये विजय मिळवत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर आता रोहित मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. हिटमॅननं सुपर एंट्री घेत टीम इंडियातील आपल्या सहकाऱ्यांची आणि इतर सदस्यांची गळा भेट घेतली. BCCIनं हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोबत या बुलेटिनमध्ये इथे सांगूया. ताज्या बातम्यांसह न्यूज 18 लोकमतवर सुरू आहे.